नमस्कार एमकेन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून मोठ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपने राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी नकार दिलाय, तर दुसरीकडे दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी दावा केला. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं वेळ मागितली, मात्र राज्यपालांनी ती वेळ नाकारलीय. आता त्यानंतर राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलंय. जर राष्ट्रवादी ही सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करू शकली नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राजवट लागू होणं म्हणजे नेमकं काय, त्याचे सामान्य लोकांवर काय परिणाम होऊ शकतात, आणि महाराष्ट्रात कधी आणि का राष्ट्रपत राजवट लागू करण्यात आली आहे हे जाणून घेणार आहोत. पाहूया. संविधानाच्या कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. संविधानाच्या कलम 365 नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणं शक्य असतं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणं आवश्यक आहे. संसदेच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेनं पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. संसदेची मान्यता मिळत असली तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य असतं. राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात. राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्य अधिकार संसदेकडे सोपवले जातात. राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात. लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीत देखील उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात. संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. मुख्यमंत्री पदाचा संघर्ष शिघेला, महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट 2 वेळा लावण्यात आली होती. महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोज सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती. 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट का होती पाहूयात. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर राज्यपालांच्या शिफारसीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भाजप शिवसेना आणि आता राष्ट्रवादी देखील सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करू शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तुर्तास इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.